सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संतनगरी म्हणून ब दर्जा प्राप्त सोनाळा येथे गजानन महाराज मंदिरामध्ये प्रकट दिनानिमित्त श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याला प्रारंभ झाला असून शिवमहापुराण कथा श्रवण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला आहे। महाशिवपुराण सोहळ्यामध्ये हरिभक्त पारायण रवींद्र महाराज केंद्रे आळंदी देवांची यांच्या वाणीमधून या महापुराण कथेचे उद्बोधन करण्यात येत आहे। सोनाळ्यातील अनेक दानदात्यांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान व गुप्तदान दिले आहे। त्यानुसार श्री गजानन महाराज मंदिरामध्ये दररोज सकाळी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात येते तर दुपारी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे। तसेच दुपारी पूर्व व 3 वाजता शिवमहापुराणाला सुरुवात होते। या कथा सोहळ्यानिमित्ताने रात्री 8 वाजता अनेक ठिकाणाहून आलेल्या महाराजांचे कीर्तन होत असून कीर्तन कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे। यामध्ये श्री गजानन महाराज विश्वस्त मंडळ सोनाळा यांच्या वतीने महिला व पुरुषांकरिता बसण्याची सोय करून देण्यात आली आहे। अन्नदान सोबतच मंदिराला देणगी मिळत असल्याची माहिती विश्वस्त मंडळ यांच्याकडून प्राप्त झाली आहे। MCA न्यूज करिता सतीश वानखडे सोनाळा। सोनाळा या गावामध्ये श्री गजानन बाबा प्रकट उत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य प्रमाणामध्ये दिनांक 6/2/2023 13/2/2023 याची सांगता आहे। आणि त्यानिमित्तानं हरिभक्तिपरायण रमेश महाराज रवींद्र महाराज केंद्रे यांचं महाशिवपुराण आहे आणि अन्नदानसुद्धा भरपूर चाललेलं आहे। रोज आम्हाला असं वाटत नव्हतं की एवढा प्रतिसाद भेटेल, पण गजानन बाबा असा आहे, देती आली अशी दान। जो गजानन बाबाच्या दरबारात आला, गजानन बाबा परोपकार न ठेवता किती कुटुंब सुखी झाले, किती कुटुंब सन्मार्गाला लागले। आणि आमच्या विदर्भाचे राजे म्हटलं म्हणजे गजानन बाबा आहेत। केवळ तरुण मुलं निर्व्यसने होऊन, किती घरं निर्व्यसने होऊन वारकरी बनले। आणि असा हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये सोनाळा येथे श्री संत गजानन बाबा प्रगट महोत्सव सोहळा भव्य दिव्य प्रमाणात चालू आहे। आणि बाकीच्या लोकांना आम्ही अशी विनंती करतो की या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा, कारण भाग्याचा तो पावे येथे भाग्य आहे। म्हणून या गावातील मंडळी, बाहेरगावची मंडळी भरपूर प्रतिसाद देऊन गजानन बाबाच्या सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे। तन मन धनाने सर्वतोपरी सहकार्य आहे। आणि गजानन बाबा त्यांच्याकडून असंच जीवनामध्ये कार्य नेहमी करता करून घेऊ, हीच गजानन बाबाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि त्यांना सद्बुद्धी देऊ, कारण सद्बुद्धी येणं हे काही सोपं नसते। कारण सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये, दिवा जरी लहान असला तरी केवढीही गवताची गंजी पेटवू शकते। तसं जीवनामध्ये सद्बुद्धी जर तयार झाली तर माणसाच्या जीवनाचा उद्धार होऊ शकते। याकरता गजानन बाबांनी एवढ्या लोकांना सद्बुद्धी दिली। त्यांचं हे जोपर्यंत श्वासोश्वास आहे तोपर्यंत असाच परमार्थ त्यांच्याकडून व्हावा, असं गजानन बाबाच्या चरणी प्रार्थना करतो। माझे मी 2 शब्द